संपावर गेली तर हाय फ्रेंड्स, तुम्हाला एक गंमत सांगण्यासाठी आले. काल संध्याकाळी शाळेतून घरी गेलो आणि आईने दिलेलं दुधासाठी हातात होता मोबाईलवर गेम खेळलं. तो मोबाईलमध्ये नीट का समोरचा आणि खाली जाऊन मुलांच्या ठेवले जोरात ओरडत आईने मोबाईल काढून घेतला. राग आला ना आईचा, इतक्यात माझं लक्ष सोफ्याकडे गेलं. रोज उशिरा येणारे बाबा आरामात टी व्ही पाहत होते. मी विचारलं लवकर कसे, तर म्हणाले आज संप आहे. संप म्हणजे काम नाही करायचं, बसून राहायचंय. माझ्या डोक्यात एकदम आलं की आई पण संपावर जायला पाहिजे, म्हणजे खूप वेळ मोबाईलवर गेम खेळला तरी ओढून घेणे येणार नाही. सकाळी थंडीत क्लासला जायचा कंटाळ येतो, पांघरुणात करून राहावर सुवडते पण आई पांघरून खसकन ओढते. आई संपावर गेली तर छान गुरमटून उशिरापर्यंत झोपते. आई संपावर गेली तर नोकाशाचा पालीभाजा न खाता चायनीज मॅगी आईस्क्रीम आणखी चंबळ झो. आई संपावर गेली तर हे कर नकोस तिकडे जाऊ नकोस असं सांगणार नाही आणि शांतपणे माझी धमाल बघत होते. म्हणजेच मिरच्या पण मग माझे शाळेचे कपडे इस्त्री करणे, माझा अभ्यास तपासणे, शाळेत कार्यक्रम असल्यावर मला तयार करणे, सुट्टीच्या दिवशी माझ्या आवडीचं खाऊ करणे, या गोष्टी कोण करेल? या गोष्टी काही बाबांना माहीत